गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथील नगरपंचायत कार्यालयासमोर प्रशांत नामनवार यांनी आमरण उपोषण सुरू केलंय. नगरपंचायतीच्या मनमानी कारभाराविरोधात नामनवार यांनी सुरू केलेल्या उपोषणाला 3 दिवस पूर्ण झालेले आहेत, पण नगरपंचायत प्रशासनानं याची अद्याप दखल घेतली नसल्यानं उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली आहे. असं असतानाही ते न्याय मिळेपर्यंत उपोषण करण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. गडचिरोलीच्या अहेरी नगरपंचायत प्रशासनात मोठी खळबळ उडाली. प्रशांत नामनवार यांच्या 3 दिवसापासून सुरू असलेल्या उपोषणामुळं प्रशासन पुरतं हादरलंय. नगरपंचायतनं अहेरीत पथदिवे लावण्याचं काम हाती घेतलं, पण यासाठी आवश्यक निविदा प्रक्रिया राबवली गेली नाही. वृत्तपत्रात देखील या कामाच्या निविदेची जाहिरात दिली नाही, म्हणून या कामात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप करत नामनवार यांनी चौकशीची मागणी केली. नगरपंचायतचा मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप देखील त्यांनी केला, पण या मागणीची दखल न घेतल्यामुळं नामनवार यांनी उपोषण सुरू केलं आहे. या उपोषणाला 3 दिवस पूर्ण झाले असून शुक्रवारी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी उपोषणाला भेट दिली आणि त्यांची मागणी जाणून घेतली, परंतु स्थानिक नगरपंचायत प्रशासनासह तहसील आणि जिल्हा प्रशासनानं त्यांच्या मागणीची आणि उपोषणाची अजूनही दखल नाही घेतली. त्यामुळे मागणी पूर्ण होईपर्यंत उपोषण करण्याच्या निर्णयावर ठाम असलेल्या नामनवार यांची प्रकृती खालावली आहे. जोपर्यंत या प्रकरणाची चौकशी होऊन दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल होणार नाही, तोपर्यंत उपोषण सोडणार नाही अशी भूमिका उपोषणकर्ते नामनवार यांनी घेतली आहे. यामुळे प्रशासन या प्रकरणाची चौकशी करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. अधिकाऱ्यांनी नाही का कुठलाही निधीचे तुकडे, म्हणजे निधी कुठलाही ई निविदा न राबवता निधीचे तुकडे पाडून मुद्दाम कोटेशन पद्धतीनं हे मागणी खरेदी केलेली आहे, जी मुळात चुकीची आहे. ती शासन निर्णय आहे एप्रिल 2017 की कुठल्याही निधीचे तुकडे पाडायचे नाही, परंतु यांनी या 72 लाखाच्या खरेदीमध्ये 44 तुकडे पाडून खरेदी केलेली आहे, जी नियमबाह्य आहे शासनाच्या. परंतु त्यांच्या आश्वासनात काही तथ्य नव्हता. चौकशी होईल असं त्यांनी बोललं आहे, तसं नाही पाहिजे. आपल्याला तडकाफडकी चौकशी पाहिजे. उपोषण आल्यापासून किती दिवस झाले? हा 3रा दिवस. ठीक आहे, धन्यवाद.